भगवानच्या अंतकरणातला भाव आहे. ज्या वेळेला कथेला येताना तुम्ही त्या कथाकाराच्या संबंधाने अंतकरणात श्रद्धा ठेवून जर आलात ना, तर नक्कीच तुम्हाला त्या श्रवणाचा लाभ मिळेल. कथा करणारा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे असं मानून जर येऊन कथेचं श्रवण केलं ना, तर नक्कीच तुम्हाला त्या कथेचं वर मिळाल्याशी वेळ राहणार नाही आहे. पण कथा करणारा तो कोणीतरी आपला मुलगा आहे, तो आपल्या समोर जन्माला आलेला आहे असा भाव ठेवून जर तुम्ही कथा ऐकाला, तर राम प्रभू तुमच्यावर कृपा करणार नाही. सती मातेला वाटलं हा आपल्या पाया पडलेला आहे, हा आपल्याला काय कथा सांगणार आहे. दोघांनी कथा श्रवण केली हो, पण भगवान भोलेनाथांना कथेचा जेवढा आनंद मिळाला ना, तेवढा आनंद मात्र सती मातेला मिळाला नाही आहे. सती मातेच्या मनात शंका होते नुसती. शंका घेऊन, संकट घेऊन, दुःख घेऊन जर तुम्ही कथेला बसलात ना, तर तुम्हाला कथेचा आनंद मिळू शकत नाही आहे. कथा ऐकण्याकरता अंतःकरण पवित्र ठेवून कथेला बसावं. अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारे विषय विकाराची जागा शिल्लक ठेवू नका. आज तुम्ही या सभा मंडपामध्ये कथा ऐकत आहात, श्री राम प्रभूंना अंतःकरणामध्ये ठेवा आणि कथा श्रवण करा. नक्कीच ती कथा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही आहे. श्री राम प्रभू तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही आहे. फक्त अंतःकरणात श्रीराम प्रभूंना ठेवा. कथा श्रवण केल्यानंतर भगवान शिवजी सतीला घेऊन दंडकारण्यामार्गे कैलासावर निघालेली आहे. दंडकारण्यामध्ये श्री राम प्रभू आणि लक्ष्मण दादा आहे. हे सीतेच्या शोधार्थ फिरत होऊन श्री राम प्रभू सीता सीता म्हणून ओरडत होते, रडत होते, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. भगवान भोलेनाथ आणि सती दंडकारण्यातून चाललेली आहे. श्री राम प्रभूने ज्या वेळेला सीता सीता असा आवाज केला, त्यावेळेला ते शब्द भगवान भोलेनाथांच्या कानावर पडले गेले. भगवान भोलेनाथ म्हणले मी भाग्यवान आहे, ज्यांची कथा श्रवण केली त्या प्रभूस मला दर्शन होत आहे. पण ऐका ना, बऱ्याच वेळेला महिला मंडळ विघ्न आणण्याचं काम करतात. सतीने सांगितलं, तुमचे अगस्त्य मुनी सांगतात श्री राम प्रभू ब्रह्म आहे, श्री राम प्रभू ब्रह्म आहे. भगवान भोलेनाथ म्हटले ते ब्रह्मच आहेत, यात काही शंका नाही आहे. मग ते ब्रह्म आहेत तर त्यांची पत्नी हरवलेली आहे, ते का शोधू शकले नाही, का ते पत्नीचं नाव घेऊन रडतात, ते ब्रह्म आहेत ना, तर त्यांनी रडायला नाही पाहिजे. आणि अशा श्री राम प्रभूंच्या दर्शनाकरता तुम्ही चाललात. भगवान भोलेनाथ थांबले, पुढे गेले नाही, लांबूनच भगवान श्री राम प्रभूंना नमस्कार केलेला आहे. पुढे पुढे गेल्यानंतर भगवान शिवांच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि जोराने भगवान भोलेनाथ म्हणू लागले, सच्चिदानंद भगवान की जय. डोळ्यातून अश्रू निघताय. नमस्कार केला श्री राम प्रभूंना. काय संबंध होता महाराज श्री राम प्रभूंचा आणि भगवान भोलेनाथांचा? हो, असं म्हणतात भगवान भोलेनाथांच्या अंतःकरणामध्ये श्री राम प्रभू आहे आणि श्री राम प्रभूंच्या अंतःकरणामध्ये भगवान भोलेनाथ आहे. श्री राम प्रभू ओम नमः शिवाय असं जप करायचे आणि भगवान भोलेनाथ श्री राम प्रभूंचं भजन करायचे. भजन करी